राजस्थान राज्यातील उदयपूर येथे नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमातून प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या 40 वर्ष व्यक्तीची कट्टरतावादी धर्मांध जिहादींच्या वतीने धार्मिक द्वेषातून हत्या करण्यात आली आहे. हत्येचे व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा हिंदू जागरण मंच व भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कन्हैयालाल तेली हे शिवणकाम करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या दुकानात घुसून क्रूर धर्मांधांनी सूर्याने त्यांचा शिरच्छेद केला. नंतर संबंधित धर्मांध जिहादी लोकांनी या हत्येचे दायित्व घेत असल्याची पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेचे पडसाद धुळे शहरात देखील उमटले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि हिंदू जनजागरण मंचच्या वतीने धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. संबंधित गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी राजस्थान सरकारचाही निषेध नोंदवण्यात आला. काल भारत देश हिंदूंचा भारत देशात राजस्थान राजपूतांचा युद्धाचा आणि पराक्रमाचा इतिहास लाभलेल्या राजस्थानमध्ये उदयपूर इथं आपल्या एका हिंदू युवकाचा एक छोट्याशा कारणासाठी काही धर्मांध जिहाद्यांनी निर्घुणपणे त्याची हत्या केली आणि नुसतं हत्या न करता त्याचं सर कलम करून आम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक हिंदूचं सर कलम करू अशा प्रकारची दहशत आणि या देशाचे सर्वोच्च नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचं सुद्धा सर कलम करण्यासाठी अल्लाह आम्हाला ताकद देव अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतः ते व्हिडिओ व्हायरल करतात. निर्गुण खून करून तो व्हिडिओ सुद्धा त्यांनी शूट केला आणि तो प्रसारित केला. यावरून लक्षात घ्यायला पाहिजे की या देशात जी पिलावडं तालिबानींची पिलावडं इथं राहत आहेत जी पाकिस्तानी सोचचे इथं लोक राहत आहेत हे आपल्याला पुढे कशा पद्धतीने घातक ठरू शकतील याचा विचार अखंड हिंदू समाजाने करायला पाहिजे. द कॉलम साठी किशोर पाटील धुळे.